त्यातील हजारो हेक्टर जमिनीवरती पेरलेल्या विविध पिकांचं नुकसान झालेलं आहे. आज चाकूर तालुक्यातल्या बहुतांश ठिकाणी शेतकरी हे हवालदिल झालेला आहे आणि या शेतकऱ्याच्या शेतावरती मी आलेलो आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की काय नुकसान झालंय, कशा प्रकारे नुकसान झालंय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. वारे वादळ पाऊस काल झालेल्या गारपिटीच्या पावसामुळे आमची ज्वारी गेली, तोंडाला घास गेला, हरभरा गेला, याच्यावरच आमचा पूर्ण उदरनिर्वाह आहे. तरी हे तोंडाला आल्याला गेला आहे. आता आम्ही कर्जमुक्त कसं होणार हे आम्हाला काळजी पडली. कर्जमुक्त कसं होणार याची काळजी या शेतकऱ्यांना पडलेली आहे. आमचा आलेला घास तर गेला, आता लेकरावचं शिक्षण कसं करायचं, कर्ज कसं फेडायचं आणि परत पुढल्या पेरणीची तयारी कशी करायची सगळं ह्याच्यावर अवलंबून होतं आमचं. तरी आता आम्ही सर्वस्वी जगाव का मराव असं झालंय आम्हाला. आता काही सुचत नाही. सर्व माझं जवळजवळ 40-50 क्विंटल जुंदळी निघत होते ते सगळं पाण्यात गेले. आता काहीच राहिलं नाही शिल्लक, हरभरा गेला. आणि परत पुढच्यासाठी काही तयारी करायची होती ती पण ह्याच्यावरच अवलंबून होती. तर आता मागं काही राहिलेलं नाही आमचं. लेकरांच्या शिक्षणाचा प्रश्न तोही आता मार्गी कसा लागणार, याच शेतीवरती ज्याचा उदरनिर्वाह आहे या शेतकऱ्यांचा आज आसमानी सुलतानी संकटाने घाला घातलेला आहे. आणि शेतकरी हा आता व्याकुळ झालेला आहे. या शेतकऱ्यांचा कर्ता कोण होणार आहे, आता प्रशासन याकडे लक्ष देईल का असा प्रश्न जनता विचारत आहे. कॅमेरामॅन सचिन कांबळेसह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज, चाकूर.